नमो बुद्धाय जय भीम। आम्ही दिशा सोशल मीडिया आज 6 डिसेंबर 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमी इथे आलो आहोत आणि गेली 33 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाला किंवा अभिवादन करण्यासाठी या महाराष्ट्रातून देशातून येणाऱ्या जनतेसाठी मुंबईतील सुप्रसिद्ध युवा नेते माननीय मनोजभाई संसारी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष आणि यूथ रिपब्लिकन या संघटनेच्या वतीने या दादरच्या शिवाजी पार्क वर लाखो लोकांना जेवणाची जी व्यवस्था विनामूल्य आणि जिथे पॅन्डल बांधला तर तिथे ताजं जेवण बनवून गेले 33 ते 34 वर्ष ह्या मुंबई महाराष्ट्र आणि देशातील जनतेला अगदी सेवा दिली जात होती आणि देत आहे आणि सध्या दुर्दैवाने मनोजभाई संसारे आपल्यामध्ये नाही आहेत। त्यांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांचे बंधू सागरभाई संसारे, त्यांचे सुपुत्र अनिकेत संसारे आणि त्यांच्या स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष यूथ रिपब्लिकन संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सौजन्याने मनोजभाई संसारे ज्या तालातोलामध्ये हा जो भोजनाचा कार्यक्रम करत होते त्याच तालातोलामध्ये आज हा भोजनाचा कार्यक्रम जनतेसाठी खुला केलेला आहे आणि 2-3 दिवस त्याचे हे वाटप चालू आहे। त्याचं नेतृत्व करत आहेत अर्थात मनोजभाई संसारे यांचे बंधू सागरभाई संसारे। सागरभाई संसारे जय भीम। जय भीम स्वाभिमानी जय जय भीम। सागरभाई मनोजभाई हे गेल्या अनेक वर्ष ह्या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा देत आलेले आहेत आणि त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा हे कार्य किंवा त्यांचा हा जो प्रोजेक्ट आहे हा कमी पडू नये किंवा बंद होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतला, तुमचं अभिनंदन। आज हा पहिलाच आहे मनोजभाईंच्या निधनानंतर ह्या पहिलाच भोजनाचा कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम तुम्ही आज मनोजभाईची स्मृती म्हणून हा जो राबवत आहात याबद्दल तुम्हाला नेमकं किती आनंद होत आहे? आनंद होतच आहे पण खऱ्या अर्थाने मनोजभाई आमच्यात नाही हा आम्ही ॲक्च्युली आम्ही ते मानतच नाही आहे। कारण मनोजभाई आमचे पक्षप्रमुख आमच्यात आहेत त्यामुळे जी ऊर्जा जी एनर्जी आमच्या पक्षाचे महासचिव असतील, पक्षाचे कोषाध्यक्ष असतील, पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष असतील, पक्षाचे मुंबईचे सचिव असतील, पक्षाचे मुंबईचे महिला आघाडीचे अध्यक्ष असतील आणि सर्वच असंख्य कार्यकर्ते जे भाईंवर आणि बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करतात, जे आंबेडकर चळवळीवर विश्वास ठेवतात आणि जे निष्ठेने काम करतात आणि त्याचंच चीज जे मनोजभाईंनी जे रोपटं दगडावर लावलं होतं तो रोपटं त्याचा वटवृक्ष होत आहे आणि हा आमचा हे 34 वर्ष आहे महाभोजन अविरत आम्ही 34 वर्ष देत आहोत। समाज आपला आहे, आम्हीही समाजाचे घटक आहोत आणि आम्ही काय समाजावर कोणत्याही प्रकारचं उपकार करत नाही। आम्ही जर समाजाचे घटक असो तर आमचंही त्याप्रती त्यांना सहकार्य करणं, त्यांना मदत करणं, कारण का चैत्यभूमीवर एक ऊर्जाभूमी आहे आणि या ऊर्जाभूमीमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून ते कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, उत्तर प्रदेश असेल की भारताच्या प्रत्येक प्रांतातून लोक आपल्या उद्धारकर्त्याला आपल्या क्रांती सूर्याला अभिवादन करण्यासाठी येत असतात त्यामुळे आम्ही त्यांचं सेवा करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो। ही शिकवण आमच्या पक्षप्रमुखांनी आमच्या भाईंनी आम्हा असंख्य कार्यकर्त्यांना नेत्यांना दिलेली आहे। भाई आपण मनोजभाई संसारेंचे सख्खे भाऊ आहात आणि मनोजभाई संसारेच्या अगदी समाजकारण राजकारणातले साथीदार आहात, साक्षीदार आहात। अगदी लहान वयापासून मनोजभाईंच्या पश्चात जे काही
कार्यकर्त्यांची किंवा समाजाची छोटे मोठे जे अडचणी आहेत ते अगदी मनोज संसारची छवी म्हणून तुम्ही लोकांची काम करत आलेले आहात, त्यामुळे तुमचा संपर्क दांडगा आहे। परंतु आता मनोज भाई आपण जरी बोललात प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याची किंवा चांगल्या व्यक्तीची हे विचार हे नेहमीच त्यांच्या सहकार्यातून कुटुंबातून हे नेहमी जिवंत असतात, परंतु प्रत्यक्ष एखादी व्यक्ती असणे आणि विचार त्याच्यामध्ये थोडाफार तरी असा उणीव ही राहते आणि ती आता आपल्यावरती मोठी जबाबदारी आलेली आहे। कारण मनोज भाई यांची ओळख ह्या महाराष्ट्राला एक जागरूक आणि लढाऊ नेता म्हणून त्यांची ओळख आहे। दुसरा प्रश्न ते सुशिक्षित नेतृत्व होते। सुशिक्षित नेतृत्व असल्यामुळे त्यांना ऐन मोख्यावरती भूमिका आणि त्या भूमिकेला समर्थपणे अगदी प्रभावीपणे जी मांडणे किंवा ती राबवून घेणे ही त्यांची एक वेगळी ख्याती होती। आणि आयुष्य त्यांचं मराठवाड्या ह्या बाबासाहेबांच्या मिलिंद विद्यालयामध्ये ते विद्यार्थी दशेत असल्यामुळे की तिथे जवळजवळ महाराष्ट्राचं राजकारण त्या मिलिंद कॉलेजच्या आवारात म्हणा किंवा हॉस्टेलमध्ये कॉलेजमध्ये ही सुरुवात होत असताना तिथलं बाळ कडू त्यांना चांगलं मिळालेलं होतं। आणि हा मोठा फरक होऊ शकतो की नाही आणि आता तुम्ही त्यांच्यानंतर ही जी मनोजभाईचं जो पक्ष आहे त्या मनोजभाईंनी सांभाळलेली जी हजारो लाखो कार्यकर्त्यांची फळी आहे तर ही तारेवरली कसरत आहे। तर तुम्ही कार्यकर्त्यांकडून किंवा मनोजभाईवर प्रेम करणाऱ्या समाजातल्या घटकांकडून काय अपेक्षा करता? मी अपेक्षा एवढंच करू शकतो की भाईंनी जी परंपरा जो विचार आम्हाला दिलेला आहे जो स्वाभिमान आम्हाला दिलेला आहे तो कार्यकर्त्यांनी जपावा। भाईंनी हा रथ समतेचा रथ इथपर्यंत आणलेला आहे, तो रथ आपल्याला पुढं नेता आला तर नेऊया पण मागेही नेऊ नये असं मला वाटतं। कारण का आपण सगळे कटिबद्ध आहोत, आंबेडकर चळवळ ही प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या आणि भीमसैनिकांच्या बळावर पुढे सरकत असते, त्यामुळे इथे 80% समाजकारण किंवा 20% राजकारण असा हा दुजा भाव नाही आहे। आम्ही 100% समाजकार्य करतो, सत्याचं राजकारण आम्ही आत्तापर्यंत केलेलं नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी तडजोडी करून आमचा स्वाभिमान आम्ही गहाण ठेवलेला नाही आहे। त्यामुळे सत्याचं राजकारण आम्हाला नक्कीच करावं लागेल। अपेक्षा हीच आहे कार्यकर्त्यांकडून की भाईंनी आणि पक्षप्रमुखांनी जे प्रेम सर्व कार्यकर्त्यांनी सर्वांवर दिलं सहकार्यांवर तोच प्रेम तुम्ही माझ्यावर पक्षाध्यक्ष म्हणून करावं हीच अपेक्षा आहे। आता शेवटचा एक प्रश्न विचारतो की आजचा हा दिवस हे एक वेगळ्या मूडचा आहे, म्हणजे आपण अन्न भोजनदानाचा हा प्रोग्राम आहे, परंतु स्वाभाविक आहे की आपण आता मनोजभाई संसारीने जी संघटना किंवा जो पक्ष ह्या महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये जो रोवला आणि उघवला होता चांगला आणि ती एखादं रोवणं आणि उघवणे त्यापेक्षा नंतर मग त्याचा सांभाळ करणे किंवा त्याला आणखी वाढवणे ही एक जिगरीची गोष्ट आहे आणि त्यासाठी तुमची पुढील वाटचाल काय आहे? माझी वाटचाल हीच असेल, मी पक्षाचा पक्ष अध्यक्ष असलो तरीही माझ्यापेक्षाही ज्येष्ठ नेते पक्षामध्ये आहेत, त्यामुळे मी नेत्यांच्या विचाराशिवाय किंवा सार्वभौमिक विचार केल्याशिवाय मी माझी भूमिका मांडत नाही। कारण का हा पक्ष लोकशाहीवर चालणारा आहे। मी मनोजभाई संसारेचा बंधू जरी असलो पण त्याआधी मी आंबेडकर चळवळीचा एक भीमसैनिक आहे। ज्यावेळेस आमच्या कोर कमिटीने निर्णय घेतला की संसारे सागर संसारे यांचा विचार त्यांनी केला त्यावेळेस मी त्या कोर कमिटीला आहे आणि आमच्या नेत्यांनाही मी सांगितलं की मी संसारे कुटुंबाचा सदस्य म्हणून जर तुम्ही माझी पक्षाध्यक्षपदी निवड करत असाल तर मी ते मान्य करत नाही आहे, पण तू माझ्या भीमसैनिक म्हणून आणि एक आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून जर तुम्ही माझा विचार करत असाल तर मी यासाठी कटिबद्ध आहे आणि ह्या पक्षवाढीसाठी जो प्रयत्न भाईंनी केलेला आहे ते सर्व मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे। भाईंच्या स्वप्नातला आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष जो
त्यांच्या नजरेतून त्यांनी पाहिला होता, तो स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रात आणि देशात कसा मोठा होईल याचा प्रयत्न मी माझ्या सहकाऱ्यांसोबत करणार आहे. हे होती सागरभाई संसारे. बंधूंनो, गेले अनेक वर्ष संसारे कुटुंब, संगारे कुटुंब अशी काही महत्त्वाची जी कुटुंबं आहेत, याने तीन पिढ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं काम केलेलं आहे. माननीय दिवंगत नेते मनोजभाई संसारे यांचे आई वडील हे सुशिक्षित असल्यामुळे मनोजभाई आणि त्यांचे सर्व बंधू हेही सुशिक्षित आहे. आणि वडाळ्याच्या बीपीडी कॉलनीमध्ये ते सर्व मुंबईसारख्या चांगल्या शहरामध्ये ते जन्मल्यामुळे चांगलं त्यांना एक चळवळीच्या बालेकिल्ल्यात त्यांचा जन्म झाल्यामुळे चळवळीचे चांगले वाईट अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. त्यांची आई ह्या पण शिक्षिका होत्या आणि या घरचं चांगलं एक वातावरण सुसंस्कृतीचं वातावरण असल्यामुळे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातील काही लोक हे मनोजभाई संसारेंच्या वडिलांच्या शेजारी बीपीटीमध्ये बाजूबाजूला राहत असल्यामुळे कायम बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी त्यांचं नातं आहे. आणि ते मनोजभाईने आपल्या ऐन तरुण्यामध्ये गेले अनेक वर्ष, तसं पाहायला गेलं तर मनोजभाई संसारे हे इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. ते जर आयुष्यामध्ये नोकरी करायचं त्यांनी ठरवलं असतं तर लाख दोन लाख रुपये पगार त्यांना कुणीही कुठल्याही आस्थापनाने दिला असता, परंतु घरातूनच बाबासाहेबांच्या विचाराचं पूर्ण फॅड असल्यामुळे ते नोकरी वगैरे ह्या कुठल्या भानगडीत न करता पूर्ण वेळ बाबासाहेबांच्या चळवळीला देऊन वडाळ्यासारख्या ठिकाणी गेले अनेक वर्ष बाबासाहेबांच्या चळवळीचा एकही नगरसेवक येत नव्हता मध्यच्या काळात, तर ती झीज मनोजभाईने भरून काढून तिथे बाबासाहेबांच्या याचा चळवळीचा प्रतिनिधित्व म्हणून दोन वेळा केलेला आहे. आणि दोन वेळा करून एक वडाळ्यामध्ये जो आंबेडकरी विचाराचा जो हरवलेला विश्व होता तो मनोजभाईंनी वडाळा म्हणजे आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकर चळवळ म्हणजे वडाळा ही जी ख्याती निर्माण केलेली आहे त्याचं पूर्ण श्रेय मनोजभाई संसारेला दिलंच पाहिजे, जे सत्य आहे ते. आणि आता मोठी जिगरीचा प्रश्न निर्माण झालेला आहे की दुर्दैवानी त्यांचं निधन झाल्यामुळे त्यांच्यावरती त्यांच्या कुटुंबाला जे झालेलं थोडीशी हानी समाजाला झालेली हानी आहे आणि ती सगळी भरून काढता काढता त्यांचं कुटुंब पुन्हा उभा झालेलं आहे. कारण शेवटी तथागतांनी सांगितलं आहे की शेवटी केव्हा नाही केव्हा जाणार, परंतु त्यांच्या ज्या स्मृती आहेत किंवा त्यांचं जे कार्य आहे त्याला कुणीतरी खांदा लावला पाहिजे. आणि मनोजभाई संसारेंची ही चळवळ अधुरी न राहू नये म्हणून त्यांच्या कुटुंबाने, अगदी त्यांचा मुलगा असो किंवा त्यांचा भाऊ सागरभाई संसारे असो, याने जिगरीने त्याला टक्कर देत आहेत. आणि त्याचंच प्रत्यय म्हणजे गेले 33 ते 34 वर्ष मनोजभाई संसारे यांच्या नेतृत्वाखाली जे लाखो लोकांना भोजनदान या मुंबई महाराष्ट्र देशामधील बाबासाहेबांना अभिवादन करायला आलेल्या जनतेला जे देत आलेले आहेत आणि त्याची स्मृती म्हणून आजही हा भव्य दिव्य मोठा पॅन्डल इथे बांधून हजारो लोक इथे ताजं भोजन करत आहेत. मला वाटतं दिशा सोशल मीडिया या दिशा सोशल मीडियाच्या वतीने या मनोजभाई संसारेंच्या कुटुंबाला त्यांनी उभे केलेल्या या चळवळीला आणि त्यांनी सुरू केलेला जो हा जो कार्य आहे सामाजिक कार्य आहे या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो. आपणही मनोजभाई संसारेंच्या पावलावर पाऊल ठेवून ती चळवळ जी आपल्या खांद्यावर घेतली आहेत आपल्यालाही शुभेच्छा. दिशा सोशल मीडिया ह्या मीडियाचे 3.5 लाख लोक या महाराष्ट्रामध्ये फॉलोअर आहेत आणि 781 याला व्हॉट्सअप ग्रुप आहेत. बरेचसे तुमचे कार्यकर्ते आपले संदीप वगैरे जे बघतात प्रोग्राम, तुमचे काही छोटे मोठे काही जर प्रोग्राम असतील तर कृपा करून आमच्या प्रतिनिधींना जरी तुम्ही इन्व्हॉल्व नाही केला तरी आडवा मोबाईल धरून
जर ती शूटिंग केला आणि आमच्या दिशा सोशल मीडियाला तुम्ही तुमचे छोटे मोठे प्रोग्राम जर पाठवले तर नक्कीच आम्ही एक बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं तुमचं कार्य आणि आमची बांधिलकी म्हणून आम्ही ते देत राहू. आपल्याला शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम.